नमस्कार, मी सरोज। मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। गणेश चतुर्थी आलेली आहे आणि बाप्पाला गोडगोड नैवेद्य तर हवाच। जो पदार्थ खाऊन बाप्पाला आनंद मिळतो त्याला मोदक म्हटलं जातं। महाराष्ट्रामध्ये पूजा प्रसंगी विशेषतः गणेश चतुर्थीला गणपतीला मोदकाचं नैवेद्य दाखवण्याची परंपराच आहे। मोदकाचे विविध प्रकार आहेत, पण आज आपण बघणार आहोत ते म्हणजे उकळीचे मोदक। चला तर मग बघूयात उकळीचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। इथे मी 2 वाटी किसलेला नारळ घेतलेला आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी किसलेला गूळ, खसखस, सुका मेवा, वेलची पूड, साजूक तूप आणि मीठ। चला तर मग श्री गणेशा करूया मोदक बनवण्याचा। उकळीचे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मोदकसाठी सारण बनवून घेणार आहोत। त्यासाठी पॅन ठेवलेला आहे, तो गरमही झालेला आहे। सर्वप्रथम आपण पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालूयात। तूप वितळले की त्यात आपण खसखस हलकीशी भाजून घेणार आहोत। परतून घेऊ, खूप लालसर करायची नाहीये। आता किसलेला ओला नारळ आपण तुपात छान भाजून घेणार आहोत। साधारण 2 मिनिट खोबरं भाजून घेऊ। तुम्ही सारणासाठी लागणारे सर्व पदार्थ एकत्रही भाजू शकता। चला तर मग खोबरं भाजून झालेलं आहे, यात किसलेला गूळ घालूयात। 2 वाटी खोबऱ्याला 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गॅस मिडल फ्लेमवर ठेवून हळूहळू परतवत राहायचं आहे, जेणेकरून खोबरं करपणार नाही। आता आपण यात बारीक करून घेतलेल्या ड्रायफ्रूट्स किंवा सुका मेवा घालणार आहोत। मिक्स करून घेऊ। साधारण 3 ते 4 मिनिट हे मिश्रण परतवत राहायचं आहे। तोपर्यंत तुम्ही अजून हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी बघायला मिळतील। गूळ वितळताना दिसतोय, बऱ्याच वेळा काय होतं, गूळ मेल्ट झाल्यानंतर सारण जर जास्त वेळ परतवत राहिलं तर सारण कडक होतं। म्हणून गूळ मेल्ट झाल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनिट सारण परतवून घ्यायचं आहे। चला तर मग सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे, मस्त सुगंधही दरवळतोय। आता आपण वेलची पूड घालूया, मिक्स करून घेऊ। वेलची पूड सगळ्यात शेवटी घालायची, जेणेकरून त्याचा सुगंध टिकून राहतो। चला तर मग उकळीच्या मोदकसाठी आपलं सारण बनवून झालेलं आहे। हे सारण आता आपण थोडं थंड होऊ देऊ। आता आपण मोदकाचं आवरण बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी गॅसवर एक भांडं ठेवलं आहे, त्यात 1 वाटी पाणी टाकूयात, मीठ घेतलं आहे चवीपुरतं, 1 चमचा साजूक तूप टाकूयात। तूप टाकण्याचं कारण असं आहे की तांदळाचं पीठ छान स्मूथ होतं आणि ते हाताला चिकटत नाही, तसंच मोदकाला छान चकाकीही येते। इथे पाण्याला उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करून यात तांदळाचं पीठ घालायचं आहे, थोडंसं हलवून घेऊ। पीठ व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आपल्याला असं वाटतं की पाणी कमी पडेल, पण 1 वाटी पिठाला 1 वाटी पाणी हे प्रमाण बरोबर होतं। आता आपण हे पीठ 10 मिनिट असंच राहू देणार आहोत। 10 मिनिटांनी ही उकळ थोडी थंड झालेली आहे, एका ताटात काढून घेऊ। आपण ही उकळ व्यवस्थित मळून स्मूथ करून घेणार आहोत। चला तर मग उकळ व्यवस्थित मळून झालेली आहे। आपण एक छोटासा गोळा तोडून हातावर मळून पेड्यासारखा राऊंड करून बघायचा की जेणेकरून पीठ हे मऊ झालेलं आहे की नाही हे कळतं। उकळ जर व्यवस्थित मळून घेतलेली असेल तर मोदकला जराही तडा पडत नाही। चला तर मग मोदकसाठी परफेक्ट उकळ आपली झालेली आहे। आता आपण मोदक भरायला घेऊयात। इथे आपण मोदक बनवण्याचा साचा घेतलेला आहे 3 पाकळ्यांचा, याला आपण आतून व्यवस्थित तूप लावून घेणार आहोत। पिठाची छोटीशी गोळी घेऊन हातावर चोळून साच्यामध्ये व्यवस्थित भरून घेणार आहोत। अशा पद्धतीने 3ही पाकळ्या व्यवस्थित कव्हर करून झाल्या की आपण यात सारण भरून घेणार आहोत। सारण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भरू शकता, पण सारण जर खूप जास्त भरलं गेलं तर मोदकाला शिजताना तडा जाऊ शकतो। साच्याची खालची बाजू पिठी लावून बंद करून घेऊयात। चला तर मग साचा व्यवस्थित भरून झालेला आहे, आता आपण याला उघडून बघू। मस्तच, किती सुरेख आकार आलेला आहे मोदकला, जराही क्रॅक पडलेला दिसत नाहीये, तुम्ही बघू शकता। अजून एक मोदक बनवून दाखवते, परफेक्ट झालेले आहेत मोदक। चला तर मग राहिलेले मोदक आपण असेच बनवून घेणार आहोत। आपल्याला मोदक वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत, त्यासाठी गॅसवर पातेले ठेवून पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे, किंवा मार्केटमध्ये मोदक स्टीमर मिळतं त्यातही तुम्ही मोदक शिजवू शकता। आपण चाळणीला आतून व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून मोदक चाळणीला चिटकणार नाही। आता आपण चाळणीवर 1-1 मोदक थोड्या थोड्या अंतरावर ठेवून घेऊ। अशा पद्धतीने आपल्याला चाळणीवर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर मोदक शिजवून घ्यायचे आहेत। चला तर मग 10 मिनिट झालेले आहेत, झाकण उघडून बघूयात। वा, भारीच,
मोदक छान शिजून झालेले दिसतायत आणि मोदकला छान चकाकीही आलेली आहेत, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तयार झालेले आहेत बाप्पाच्या आवडीचे उकळीचे मोदक. बाप्पाला नैवेद्य दाखवून असेच गरम गरम साजूक तूप घालून हे मोदक तुम्ही खाऊ शकतात, अतिशय सुंदर लागतात. या गणपतीत तुम्ही हे मोदक नक्की बनवा. चला तर मग सोबत बोलूया, गणपती बाप्पा मोरया. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपींची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील.